आम्ही हवे आहोत का शांता शेळके हा लेख आनंदाचे झाड या ललित लेख संग्रहातून घेतला आहे माणसांची इस्पितळे आपण नेहमीच पाहतो पण जनावरांसाठीही इस्पितळे असतात हे तुम्हाला ठाऊक आहे काय का अशाच एका इस्पितळातला हा फेरफटका सर्वच प्राणी माणसाच्या मायेसाठी किती भुकेले असतात हे या पाठावरून तुम्हाला कळेल मुंबईच्या परळ भागात एक इस्पितळ आहे ते आहे जनावरांचं इस्पितळ ते आतून बघायचं असं माझ्या मनात खूप दिवसांपासून होत एकदा तो योग आला कमानीच्या आत तर प्रवेश मिळाला उजवीकडं एक छोटीशी इमारत दिसते हे बहुधा कार्यालय असावं कार्यालयाच्या दाराशीच भिंतीवर एक मोठी तस्बीर आहे त्या तस्बिरीत बैल घोडा कुत्रा मांजर शेळी अशी वेगवेगळ्या जनावरांची चित्र आहेत खाली एक छोटंसं पण मनाला भिडणारं वाक्य आहे आम्हाला तुमची गरज आहे तुम्हाला आम्ही हवे आहोत का माणसाच्या दयाबुद्धीला करुणेला मुख्या प्राण्यांनी केलं ते आवाहन मला आत कुठंतरी हलवून सोडतं आता मी कार्यालयात आत पाऊल टाकते समोरच्या कपाटावर रंगाचा एक गलेलठ्ठ बोका मजेत आपल्या मिशा साफ करीत बसला आहे मला बघताच तो कपाटावरून उडी मारतो आणि साहेबांच्या टेबलावर येऊन बसतो इस्पितळ बघण्यासाठी मी आले आहे असं मी त्या साहेबांना सांगते बोक्याचं डोकं कुरवाळत ते माझं म्हणणं ऐकून घेतात आणि लगेच मला परवानगी देऊन टाकतात इतकेच नाही तर मला सार इस्पितळ नीट दाखवण्यासाठी भरत नावाचा एक छोटा चुंचुनीत मुलगाही ते माझ्याबरोबर देतात आम्ही पुढं जाऊन डावीकडे वळतो एवढ्यात भरत मला म्हणतो बाई हा मांजरांचा विभाग बघायचा आहे मांजरांचा विभाग म्हटल्यावर मी उत्सुकतेने आत पाऊल टाकते एक लहानशी पण स्वच्छ खोली आपल्या स्वयंपाकघरातले ओटे जेवढ्या उंचीचे असतात तेवढ्या उंचीचे कट्टे आणि त्यांच्याखाली एकेरी एक जाळीने विभागले छोटे छोटे खण बाहेरच्या बाजूनही या खणांना जाळ्या बसवलेल्या आहेत प्रत्येक खोलीत एक एक पेशंट आहे एक भला थोरला काळा भोर बोका आपल्या हिरव्या डोळ्यांनी व्याकुळ नजरेनं बघत आहे एक चिमुकलं कब्र पिल्लू कावरं बावरं झालं आहे एक मांजरी चिडलेल्या वाघिणीसारखी पिंजऱ्यात इकडून तिकडे फेऱ्या मारत आहे एक ठिपक्या ठिपक्यांचं मांजर आपण पेशंट आहोत हे विसरून मार्जार जातीच्या स्वच्छतेच्या आवडीनुसार आपल्या पंजानं तोंड मिशा डोळे पुसून साफ करत आहे एक मांजर खूपच आजारी असावं कारण ते डोळे मिटून पुढल्या दोन पंजावर तोंड ठेवून गप्प पडला आहे प्रत्येक मांजराजवळ दोन बश्या आहेत एक खाद्यपदार्थासाठी व दुसरी पाण्याची प्रत्येकाजवळ त्याच्या प्रकृतीतले चढउतार दाखवणारा तक्ता भिंतीवर लावला आहे प्रत्येकाला बसायला मऊ अंतरूण आहे मी आणि भरत खोलीत पाऊल टाकतो मात्र सहारी मांजरं चमकतात त्यांच्या डोळ्यात आतुरता काठोकाठ भरली आहे काही मांजरं जाळीवर नाक घासू लागतात काही नखांनी जाळ्या खरवडू लागतात मियाव 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 कोळ्या निबर भरीव किनरे आवाजांचा एकच कलकलाट सुरू होतो प्रत्येक मांजर आपापल्या माझं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे प्रत्येक जण जन जणू म्हणत आहे मला इथं फार एकटं वाटतंय जरा माझ्याकडे या हो मला कुरवाळा मी जाळीच्या छिद्रातून बोटं घालून कुणाचं डोकं खाजवते तर कुणाचा गळा खाजवते तर कुणाचे कान कुरवाळते मांजरं खुश होतात पोटातून गुर्र गुर आवाज काढून समाधानाची पावती देतात आता माझं लक्ष एका गोष्टीकडे जातं प्रत्येक मांजराच्या कप्प्यामध्ये त्यांचं नाव लिहिलेलं आहे जॅक जाधव बकुल गोखले सॅमी डिकुन्हा रोमल टिपनीस जाधव गोखले डिकुन्हा टिपणीस माझ्या ध्यानात येतं ही आहेत मांजरांना दिलेली त्यांच्या मालकांची आडनावं त्या जाधव गोखले टिपणीस इत्यादी मंडळींचा डोळ्याने निरोप घेऊन मी बाहेर पडते मला निरोप देताना पुन्हा एकदा मियावचा गजर होतो भेटीला आलेला माणूस परत जायला निघाला म्हणजे इस्पितळाच्या पेशंटच्या चेहऱ्यावर जी खिन्नता दिसते तीच या मांजरांच्या चेहऱ्यावर मला दिसली घरी लाड करून घ्यायची सवय झालेल्या या मांजरांना इथे विलक्षण एकटं एकटं वाटत असलं पाहिजे या मांजरांना औषध पाणी अगदी माणसांसारखंच करतात का रे मी भरतला विचारलं तर तर असं म्हणून भरत सांगतो त्यांचं खाणं पिणं पथ्याचं असतं बाई एकदम भरतला काहीतरी आठवतं तो मला म्हणतो बाई शेजारी कुत्र्यांचा विभाग आहे तिथं जाऊया जरा आम्ही शेजारच्या विभागात जातो बघते तर खरंच एक भली दांडगी अतिशय देखणी कुत्री तिथं निजलेली दिसली जवळच एका टोपलीत तिची बरीच पिल्ले आहेत अजून डोळेही न उघडल्या त्या पिल्लांच्या अंगावर मी हलकेच बोट फिरवते त्यांच्या आई तपकिरी रंगाची आहे पण पिलं पांढरी काही ठिपक्या ठिपक्यांची आहेत सावरीच्या कापसाचे जणू म म गोळेच इवले कान इवल्या शेपट्या लाल सर ओली नाक, आणि पोटातून येणारा कुई कुई आवाज कितीतरी वेळ मी त्यांच्याकडे बघतच राहिले तिथून पुढे गेल्यावर कुत्र्यांचा आणखी एक विभाग लागला इथं तरेतरेची कुत्रं आहेत लट्टा आणि रोड चिडकी आणि शांत साखळीला सारखे हिसके देऊन काही सुटू बघण्याचा प्रयत्न करणारी तर काही स्वस्त बसून राहिलेली एका कुत्र्याच्या कानामागं मोठं गळू झालं आहे एकाचा मोडलेला पाय प्लॅस्टरमध्ये घालून ठेवला आहे एक कुत्रा चिडून माझ्या अंगावर झेप घेऊ बघतो मी दचकून मागे सरकते भरत त्याच्यावर खेकसतो झेण्या चुप असं नाही करायचं आपल्या पाहुण्या आहेत त्या चुप झेण्या जणू समजल्यासारखा चुप्प बसतो दुसरा एक कुत्रा सारखा झेप घेऊ लागतो पण तो अंगावर तुटून पडण्यासाठी नव्हे तो पुढचे दोन्ही पंजे जुळवून मला नमस्कार करतो झेण्या रागीट तर हा एकदम सालस भरत मला म्हणतो आल्या गेल्या सर्व लोकांना तो असा नमस्कार करतो बाई मी भरतला विचारते इथं आणखी कोणते प्राणी येतात रे पुष्कळ येतात बाई भरत सांगू लागतो शेळ्या येतात मेंढ्या ससे येतात माकडे येतात आम्ही बोलतो आहोत एवढ्यात माझ्या पायाजवळून एक मांजरी चाललेली दिसते भरत मला म्हणतो हात लावा बाई तिला मी तिला तिच्या पाठीवर हात ठेवते मांजरीचं सर्वांग शहार्थ मग ती सावरते माझ्याजवळ येते मी तिला थोप पडते तशी ती प्रेमानं गुर गुर करू लागते मी भरतला विचारते ही अशी दसकली कशी रे भरत सांगतो जन्मापासून आंधळी आहे ती तुमचा अनोळखी हात म्हणून घाबरली इथंच जन्मलेलं हे पोर जन्मापासून ठार आंधळं डोळे बघाल तर अगदी लख आहेत पण दिसत मात्र नाही हं आम्ही हे, हे पिल्लू पाळलं आता मोठी मांजरी झाली आहे इथं ती सगळ्यांना ओळखते विश्वासानं वावरते आम्ही तिला बाहेर सोडत नाही तिथं बिचारीचा कुठं निभाव लागेल हे सारं पाहून मी बाहेर आले एक वेगळंच जग पाहिलं असं वाटलं का कुणास ठाऊक आत शिरताना जे वाक्य वाचलं होतं ते पुन्हा पुन्हा डोळ्यांपुढे येत होतं आम्हाला तुमची गरज आहे तुम्हाला आम्ही हवे आहोत का धन्यवाद जुन्या भालभारती पुस्तकातले असेच काही धडे ऐकण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आपल्या प्रतिसादाबद्दल आम्ही शतशः आभारी आहोत मराठी वाङ्म्यातील प्रसिद्ध कादंबऱ्या आणि कथासंग्रह ऐकण्यासाठी आमचे बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा व वा अभिवाचन आवडल्यास नक्की लाईक करा आत्तापर्यंत आम्ही सादर केलेल्या सर्व कथा कादंबऱ्यांची लिंक आमच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे आपल्याशी संवाद साधायलाही आम्हाला नक्की आवडेल आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन नाईन सिक्स झिरो वन टू झिरो फाय टू वन पुन्हा एकदा धन्यवाद